स्नॅक्स असो, स्टार्टर असो किंवा छोटेखानी बर्थडे पार्टी असो, नॉर्मल पार्टी असो, अगदीच काही नाही झालं तर आपल्याला छानपैकी असं चमचमीत तळलेलं काहीतरी खावंसं वाटलं तर आजची रेसिपी यावरती नक्कीच उपाय असणार आहे. तेच तेच वडे, तेच तेच पॅटीज किंवा तीच तीच भजी खाण्यापेक्षा नवीन प्रकारचे वडे एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आज मी तुमच्यासाठी मिडल ईस्ट कंट्रीची फेमस रेसिपी आणलेली आहे. आता मिडल ईस्ट कंट्री म्हटल्यावर असं वाटेल की अरे बापरे, फॉरेनची रेसिपी आणि जमेल की नाही, पण अगदी सोपी रेसिपी आहे. आज आपण बनवणार आहे फालाफल विथ हमस. साध्या भाषेत सांगायचं झालं तर काबुली चण्यांचे वडे आणि काबुली चण्यांची चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहे फालाफल, म्हणजेच आता काबुली चण्यांचे वडे. इथे 1 कप काबुली चणे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. त्यानंतर आता त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 2 ते 3 चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत. आता दरदरीत असं हे वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता हे मिश्रण इथे बारीक करायचं आहे. एका बाउल मध्ये हे सर्व मिश्रण काढायचं आहे. असे काही नवीन नवीन प्रकारचं करून बघितलेत ना, आपल्यालाही स्वयंपाकामध्ये छान पैकी कॉन्फिडन्स येतो आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा सुद्धा आलेला असतो, किंवा पाहुण्यांना सुद्धा आपण हे नवीन खाऊ घातलं तर त्यांनाही छान वाटतं. त्यानंतर आता याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे, 1 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून हळद पावडर, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1 चिमूटभर किंवा 1/2 चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली पुदिन्याची पानं. इथे माझ्याकडे फ्रेश पुदिना नव्हता त्यामुळे मी सुकवलेल्या पुदिन्याची पानं घातलेली आहेत, 1 टेबलस्पून बेसन म्हणजेच चणा डाळीचं पीठ आणि 2 टेबलस्पून रवा घालायचा आहे. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा नसेल तर त्याच्याऐवजी धना पावडर सुद्धा वापरू शकता 1/2 टीस्पून. त्यानंतर हे सर्व मिश्रण छानपैकी हाताने एकजीव करायचं आहे. काबुली चणे मिक्सरमध्ये बारीक करताना आपण यामध्ये पाणी घातलेलं नाहीये, तर व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर याचे चपटे चपटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि चांगल्या कडकडीत तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे सर्व वडे छानपैकी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. गॅसची फ्लेम मोठी झाली तर वडा वरतून पटकन कलर पकडतो किंवा करपतो, जळतो आणि आतमधून मात्र तो कच्चाच राहतो. त्यामुळे मध्यम ते कमी आचेवरती हे वडे छानपैकी तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय वडा तेलामध्ये अजिबात विरघळलेला नाहीये, परफेक्ट असे इथे वडे आपले तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे सर्व वडे आपण इथे बनवून घेणार आहे. हे वडे छानपैकी क्रिस्पी तयार होतात. त्यानंतर आता बनवायचं आहे हमस, म्हणजेच काबुली चण्यांचं एक डीप किंवा चटणी. त्यासाठी 1/2 कप काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, त्यानंतर ते सकाळी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. आता पाणी वेगळं करून फक्त काबुली चणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये घालायचे आहेत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 1/2 टीस्पून मीठ, 4 ते 5 काळी मिरी, 1/2 टीस्पून लिंबाचा रस, 2 लाल मिरच्या. आता ह्या पिकलेल्या लाल मिरच्या आहेत. त्यानंतर 2 टीस्पून लाकडी गाण्याचं तिळाचं तेल. आता हे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी दाटसर शायनी असं हे डीप किंवा हमस तयार झालेलं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये आता हे डीप किंवा ही चटणी आपण काढून घेणार आहे आणि वरतून आता गार्निशिंगसाठी आपण घालणार आहे 4 ते 5 लाकडी गाण्याच्या तिळाच्या तेलाचे थेंब. या डीपला चटणीला खूप छान टेस्ट येणार आहे आणि वरतून लाल मिरची पावडर जस्ट भुरभुरायची आहे. इथे आपलं फालाफल विथ हमस तयार आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजचे हे वडे, ही चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.